स्वैग वाली साड़ी, स्वैग वाली साड़ी। रूप और गुण की धनी भारतीय नारी, सच सवर कर लगती है और भी प्यारी, मंत्रमुग्ध कर देती है सबको, पहन कर निकले जब वो उसकी स्वैग वाली साड़ी। आणि अपो स्वॅग वाली साडी कोणाची आहे हे आता आपल्याला कळणार आहे आपल्या कोल्हापुरातलं एक नामवंत घर घोरपडे यांचं। तर त्यांच्याकडे निहारिका घोरपडे आहेत, ज्या ॲक्च्युली इंटरनॅशनल मॅगझिन्ससाठी स्पोर्ट्स जर्नलिस्ट म्हणून काम करतात। सो हॅलो निहारिका। हॅलो। हाय। आणि म्हणजे स्वॅगवाली साडी आम्हाला बघायची आहे, तर कुठली साडी? म्हणजे खूप सगळ्या साड्या इथं दिसत आहेत, तर तुला आवडणारी साडी कुठली आहे आपली सगळ्यात? ॲक्च्युली मला सगळ्यात जास्त ही आवडते, पिंक। या ॲक्च्युली हे सगळं गोल्डन काम आहे याच्यावर ना? हो, हे बडोदा शालू आहे विथ रिअल गोल्ड अँड रिअल गोल्ड जरी लिहिलेलं आहे। ओके। तर तो जो ही जी साडी आहे ही खूप जुनी आहे, ही माझ्या आजींना त्यांच्या आजी सासूपासून आलेली आहे। माय गॉड। सो वी आर द सिक्स जनरेशन दॅट ओन दॅट आर स्टील हॅज समथिंग टू डू विथ द साडी। सहावी पिढी? सहावी। वडोदरामध्ये गायकवाड घराणं जे आहे, बडोद्याचं गायकवाड घराणं, तिथे त्यांच्या पर्टिक्युलर लेडीजसाठी ही बनवली जायची, अ टिपिकल बडोदा शाली। ओके। तर जमनाबाई महाराणी साहेब ज्या होत्या, महाराणी ऑफ बडोदा, त्यांच्या एक नीस होत्या, त्यांना ओनली नीस, त्या माझ्या आईच्या माने फॅमिली, बडोद्याच्या माने सदा फॅमिलीमधून होत्या, त्या इकडे लग्न करून आल्या। त्या माझ्या आजीच्या आजी सासू आणि त्यांच्याकडून ही साडी बडोद्यावरून इकडे आली आणि तशी ती सहाव्या पिढीपर्यंत आता। बापरे, ओ माय गॉड। आणि ही साडी कुठं बनली आहे, कुठे? ही वाराणसीमध्ये बडोदा रॉयल फॅमिली आणि थोड्या मराठा नोबिलिटीसाठी, घराण्यांसाठी ही साडी बनवली जायची लग्नांसाठी किंवा फॉर द लेडीज, स्पेशली त्या घरा, स्पेशली त्या घरांसाठी। ओके। आणि इट वॉज अ टिपिकल बनारसी टिशू, हायब्रिड बिटवीन अ बनारसी टिशू आणि चंदेरी मधला तो हायब्रिड आहे, आणि हे दोन मिक्स करून आता बडोदा टिपिकल बडोदा शाली बनतो। हे आता रिक्रिएट करणं हे प्रॉब्ली नॉर्मल वीवर्स मी करू शकते नॉर्मल ट्रेंडमध्ये, पण गोल्डमध्ये ते प्रॉब्ली अपार्ट फ्रॉम, म्हणजे त्याला प्रिझर्व करता येतं, पण रिक्रिएट करणं मे बी आता ती आर्टच राहिली। म्हणजे खूप मोठा प्रवास करून ही आता इथंपर्यंत पोहोचलेली आहे साडी खरं तर, आणि म्हणूनच ती ती स्वॅगवाली साडी म्हणून तिने आम्हाला ही दाखवलेली आहे आणि स्टोरी शेअर केलेली आहे। निहारिका थँक्यू सो मच एवढ्या छान गप्पा मला, आणि आज मला खूप तुझं कलेक्शन बघायला मिळालं आणि सगळ्या कोल्हापूरकरांना कळणार आहे आज तुझ्याकडे किती कलेक्शन आहे ते, जास्त आहे अजून वेगवेगळ्या। सो थँक्यू सो मच। 95 FM